आज आपण शासकीय विश्रामगृह या ठिकाणी विविध दहा संघटनांच्या वतीने पीआरपी संविधान आर्मी व विविध आमच्या दहा संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी पीआरपी चे जळगाव जिल्ह्याचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आणि भाई शेख पीआरपी चे युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संविधान आर्मी प्रदेश अध्यक्ष राकेश भाई बग्गन त्याचबरोबर आमचे आशिफ भाई संघपाल भाऊ कीर्तिकर आजेड्या पत्रकार परिषदेमध्ये आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो पत्रकार मित्रांनो की सन 2014 मध्ये माझ्या पत्नीला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं। त्यानंतर 2019 मध्ये मला या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा पवार उपमुख्यमंत्री सध्या या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 2019 ला मला आमदारकीचं तिकीट दिलं। 2019 मध्ये मी माजी आमदार संतोष चौधरीचा पत्ता कट केला, त्याचा राग संतोष चौधरीच्या डोक्यामध्ये आहे। 2024 मध्ये आमची बीजेपी सोबत त्याचबरोबर या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत शिवसेनेसोबत शिंदेंच्या या सगळ्यांसोबत जी आमची युती आहे आणि त्याच्यामुळे 2024 ला भुसावळ विधानसभा मतदारसंघातून युतीचं तिकीट घेऊन मी मुंबईमध्ये आमदार म्हणून जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आमदार संजय सावकारे यांना देखील फार मोठा धक्का मी देणार आहे। त्यांनाही भीती वाटते की जगन सोनवणे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदारकीचं तिकीट मिळू नये म्हणून अशा पद्धतीचं वातावरण या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे। म्हणून यांच्या आजी माजी नगरसेवक यांचे जे काही चमचे दलाल असतात यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो आहे, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आहे, माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न होतो आहे, माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतो आहे। परंतु यांनी कितीही प्रयत्न केले तरी देखील या ठिकाणी 2024 ला जर का यांना बीजेपीला जर का या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवार जर का शिंदे साहेब शिवसेना तुमची या सर्वांना जर का आमदार व्हायचं असेल निवडून यायचं असेल तर जगन सोनला तिकीट द्यावं लागेल, अन्यथा तुमच्या तुम्हाला सर्वांना पाडण्यासाठी मला मग दुसरा मार्ग या ठिकाणी स्वीकारावा लागेल। जर तुम्हाला जर या ठिकाणी विधानसभेत पुन्हा जायचं असेल तर हत्ती को चिठी भी मार सकती है, हत्ती को चिठी भी गिरा सकती है। म्हणून या ठिकाणी जे आहे तुम्ही स्वतःला किती बलवान समजा परंतु जर मला डावलण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला एकालाही विधानसभेमध्ये जाऊ देणार नाही हे या ठिकाणी जाहीर करतो। जय तिरंगा जय संविधान, धन्यवाद। आमच्या विविध दहा संघटनांच्या वतीने आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे की सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संविधान सन्मान रॅलीचं आयोजन नागपूर येथे 23 ऑक्टोबरला करण्यात आलेलं आहे आणि उद्घाटक म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्या ठिकाणी येणार आहेत। पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आमदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष क्रांतीपुत्र भाई जयदीपजी कवाडे यांच्या उपस्थितीमध्ये पीआरपीच्या वतीने एक राष्ट्रीय संविधान सन्मान रॅली त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तरी लाखोंच्या संख्येने 23 ऑक्टोबरला चलो नागपूर, धन्यवाद। अब दांतों और मसूरों की कोई भी तकलीफ का इलाज एडवांस तरीके से भुसावल शहर में। मसूरों से खून आना, मुंह से बदबू आना, दाढ़ हिलना, दांतों को सफेद करना, स्क्रू से दांतों को बिना दर्द बैठाना, बुजुर्गों के दांत बैठाना, छोटे बच्चों के कीड़े हुए दांतों का इलाज करना, दांतों के कलर का सीमेंट भरना, रूट कनाल करना, दांतों के कलर का कैप बिठाना, लेजर ट्रीटमेंट और दांत संबंधी सभी बीमारियों का इलाज किया जाएगा। संपर्क सिटी स्माइली मल्टी स्पेशलिटी डेंटल क्लिनिक एंड इम्प्लांट सेंटर, डॉक्टर अजहर शेख BDS MDS पुणे। अस्पताल का पता याद रखें, 3 नंबर स्कूल के सामने, सिटी न्यूज ऑफिस के बाजू में, रजा टावर के पास, खड़गा रोड भुसावल। जानकारी और अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें 8010706319।
7798477689। डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट, बेडरूम सेट, कारपेट, चेयर, डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन, फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान। वह आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक सामान पर 0% से फाइनेंस भी उपलब्ध है। तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8600880230।